बऱ्याचशा समस्या आहे. पुन्हा एक समस्या सांगून राहिलो तुम्हाला, जे शेतकऱ्याची इथं पुरा आहे भाऊ, ठीक आहे, त्याने माहिती सांगून राहिलो सोयाबीनच्या बियाण्याचे रेट सध्या मार्केटले 12,000 ते 16,000 दरम्यान आहे. याची प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरानं कंप्लेंट लिहा आणि ते ट्विटर हँडलवरून लिहा का मी बिल जोडा केले का मी एवढ्या भावानं बिल घेतलं सोयाबीनचं रेट, ठीक आहे, आणि मले सोयाबीन आता 16,000 रुपयानं म्या घेतलाय. 1940 रुपयाची एक बॅग घेतली सांगा, 12,000, ठीक आहे, 12,000 11,000 850 रुपयाचं बियाणं झालं आणि हे बियाणं 25-25 किलोची एक थैली आहे, 3 थैल्या बियाणं झालं, म्हणजे 16,000 रुपये क्विंटलच्या घरात बियाणं पडून पडलं. आता हे जे बियाणं सोयाबीन आहे हे कास्तकाराच्या घरातच टिकते. कास्तकार जेव्हा कंपनीला विकते तर त्याला डिसेंबर महिन्याचा रेट देते आणि डिसेंबर महिन्याचा त्याला रेट दिल्याच्या नंतर, ठीक आहे, डिसेंबर महिन्याचा त्याला रेट दिल्याच्या नंतर त्याच्यावर 20% किंमत देते. डिसेंबर महिन्याचा रेट किती माहिती आहे का सोयाबीनचे? 4,000 रुपये. खूप झालं तर 5,000 असेल, त्याच्यावर 20% म्हणजे 6,000. 6,000 सोयाबीन घेते. मला सांगा 10,000 रुपये प्रोसेसिंगला लागून राहिले का कंपनीने? अरे 10,000 लागून राहिले का प्रोसेसिंग करायला, चायले, त्याला चेक करायले, ठीक आहे, 10,000 रुपये लागून राहिले, ठीक आहे, 10,000 रुपये बियाण्याला प्रोसेसिंगला लागत नाही, बियाण्याची उगवण क्षमता चेक करायला एवढे रुपये लागते. मग कास्तकाराच्या पोट्याने का करायला पाहिजे? शिकले सवरले आहे, त्याची कंप्लेंट लिहा, पेनाने लिहिली तरी चालते, ठीक आहे, कृषी जिल्हा, ठीक आहे, राज्य शासनाच्या कृषी मंत्रालय मुख्यमंत्र्याच्या नावाने लिहा, त्यात करा, ट्विटर हँडलवर टाका, फेसबुक व्हॉट्सअपवर नुसते, ठीक आहे, कमेंट्स करायचं नुसते, चित्र पाहायसाठी नाही आहे ते. घरच्या घरून आपल्या कंप्लेंट सरकार दरबारी जाऊ शकते, त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला टॅग करा. बरं कंप्लेंट आता 16,000 रुपये बियाणं किंतल होऊन गेलं, आपल्यापासून निघून राहिलं का एवढं खताचं जरी बियाण्याचं जरी रेट असेल तर? म्हणून ठीक आहे, तुम्ही हे टॅग करा. बरं मी करणार आहे, मी फेसबुकवर पोस्ट टाकली तर तुम्ही टॅग करा का एवढ्या बियाण्यावर सरकारचं नियंत्रण नाही का? कंपन्या म्हणते आमच्यापाशी बियाणं उपलब्ध नाही, म्हणते कंपन्या म्हणते उपलब्ध नाही, म्हणून उपलब्ध नाही म्हणून तुका 20,000 सोयाबीन देशील आम्हाला सोडत्या कंपनीवाल्या? 16,000 रुपये किंतल काय शासनाच्या त्याच्यावर बंधन असायला पाहिजे का नाही का बियाणं? ठीक आहे, किती रुपये किंतलच्या घरात निघायला पाहिजे सोयाबीनचं? म्हणून ठीक आहे, ज्या शेतकऱ्याकडं ठीक आहे बियाणं 13,000 रुपये जरी किंतल घेत असेल तरी महागच आहे ते. सोयाबीनचे किंतलचे दर त्यानं घेतलं तेव्हा 5,000 होतं, प्रोसेसिंगला 2,500 ते 3,000 रुपये खर्च येते. मी महाबीजचा सीड उत्पादक कास्तकार आहे, मागच्या फक्त 4 वर्ष झाले तर मी सोयाबीनचे सीड प्लॉट नाही घेऊन राहिलो, नाही तर त्याच्यावर खेतधंदे केले 8 वर्ष 9 वर्ष 10 वर्ष जवळपास सोयाबीन सीडचे महाबीजचे प्लॉट लावून. किती प्रोसेसिंग खर्च लागते हे आम्हाला माहीत आहे. मग मला एवढं सांगा का ठीक आहे अमाप लुटते अन म्हणते बियाणं बियाणाचा स्टॉक नाही आहे म्हणून आम्ही हे बियाणं एवढे भाव वाढले. दुकानदार सांगते असे कसे भाव वाढले? म्हणजे तुम्ही बेभाव विकायचं का? स्टॉक नाही म्हणून 20,000 रिकाम झालेले 25 रिकाना मुर्ग्यां त्या कास्तकाराले. आणि तुम्हाला सांगतो बियाणं निघायची कवडीची गॅरंटी नाही, बियाण्याची उगवण शक्ती चेक करा, ठीक आहे, त्याच्यावर उगवण शक्ती कशी चेक करायची आता व्हिडिओ टाकणारच आहे मी. म्हणून हे जे ठीक आहे मी तुम्हाला सांगून राहिलो का कुठं कुठं आपलं दुखते तिथं तिथं बोट ठेवा, त्याच्या कंप्लेंट करायला शिका, नाही तर असाच उभ्यांवरून कास्तकार. पराठीचे का खत का थैली भेटून राहिली बीटीची, हा त्याच्यावर शासनाचे बंधन असायला पाहिजे का नाही? हा BG3 आणली कुणीकडून आपल्या महाराष्ट्रात तर त्याच्यावर ठीक आहे शेतकऱ्यावर पोलीस कंप्लेंट आणि त्या कंपनीवर त्या कंपनीचं बियाणं नाही निघालं, त्यानं डुप्लिकेट दिली, तुम्हाला माहिती पडून राहिलं का BT आहे का नाही ते? मग झाले ना असेल विदाउट BT चे बियाणं निघले ना, हा मागच्याच वर्षीचे कितीतरी पाकिटे उरते काय लेबलनं शिक्का दिलेला तारीख हे बदलून नवीन बियाणं तुम्हाला थोडी माहिती पडून राहिलं. त्या मागच्या वर्षीचा काल आणि यावर्षी दिला घोपाटून हेच बियाणं पॅकेटमध्ये पॅक केलं. म्हणून ठीक आहे या गोष्टी आपल्याला का करायचा, या गोष्टीवर कसे निर्णय घेता येईल, ठीक आहे, आपण कोणाला कंप्लेंट करायची? तर हे जे आहे कृषी मंत्रालय महाराष्ट्र राज्य, ठीक आहे, त्याच्यानंतर CMO राज्य शासनाने याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे, ठीक आहे, ह्या महाविकास आघाडी निर्णय घ्यायला पाहिजे का सोयाबीनच्या बियाण्याचे आणि इतर बियाण्याचे रेट कितीच्या आत असायला पाहिजे, किती रुपये प्रोसेसिंग फी लागू शकते याचा एक अंदाज तुम्ही आम्हाला सांगा आणि बियाण्याला कंपनीने रेट ठरवून द्या. आणि तुम्हाला सांगतो बियाणं निघालं नाही कास्तकाराचं दुबार पेरणीची वेळ आली ना तर आपोआप मार्केटमध्ये पुन्हा बियाणं उपलब्ध होते, म्हणजे दुबार पेरणीला पुन्हा बियाणं, म्हणजे ऑलरेडी मार्केटमध्ये बियाण्याचा तुटवडा आहे, मग दुबार पेरणीचं बी येऊन कुठून राहिलं याच्यापाशी? येऊन कुठून राहिलं हे सांगा मला. मग तर आपोआप बियाणं उपलब्ध होते मार्केटमध्ये. मग हे जर बियाणं कास्तकाराला 16,000 रुपये क्विंटलनं एखादी कंपनी विकून राहिली तर त्याच्यावर मी फोन लावले, कृषी मंत्र्याला फोन लावला, बियाणं 16,000 रुपये क्विंटल आहे म्हणलं, काय करा कंप्लेंट करा म्हणे, ठीक आहे, मंत्रालयात पाठवा. आता मंत्रालयात जाणार आहे का? ईमेल करा, ट्विटर हँडलवर टॅग करा, मी आता 2 दिवसात कंप्लेंट टॅग करणार आहे, ठीक आहे. तुमच्या बँकेचा बँकेचा मॅनेजर लोन देत असेल तर लीड बँक कलेक्टर ऑफिस आणि त्या बँकेच्या हेडले डिव्हिजनल हेडले ठीक आहे टॅग करा, डायरेक्ट टॅग करा, ईमेल करा आणि बँकेत ॲम्बुसमॅनचा नंबर असणं अनिवार्य आहे तर तिथं बँक त्याला बँकेचा लोकपाल म्हणते ह्या नंबरवर फोन करा कंप्लेंट करा, नाही तर ठीक आहे गुगलवर जाऊन त्या बँकेच्या लोकपालचा नंबर करा आणि लावा फोन डायरेक्ट त्याने असं नसं नाही करतं. म्हणून आपल्याला न्याय भेटला पाहिजे यासाठी आपण लढलो पाहिजे, आपल्या कास्तकारावर जो जो अन्याय होऊन राहिला त्याच्यावर बोट ठेवलं पाहिजे. हा बियाणं ठीक आहे उगवत नाही याची जिम्मेदारी कंपनीनं घ्यायलाच पाहिजे, सरकारनं त्याच्यावर कायदा आणायला पाहिजे का? जर
ठीक आहे, बियाणं निघालं नाही, आता बियाणं निघालं नाही तर कधी कधी कमी पाणी येते, त्यालाही निघत नाही. पण जर सलग प्लॉट निघाला नाही, पाणी सगळं व्यवस्थित आलं, सगळं आलं, ठीक आहे, एखाद्या कंपनीच्या बंद्यात थैल्या डुबून जाते, पाणी जास्त आला तरी सोयाबीन डुबते, जास्त आला तर पार, आणि सोयाबीन 1 ते 1.5 इंचाच्या खाली पेरता येत नाही, त्याच्या खाली दबलं तरी उगवण क्षमतेवर परिणाम होते, ठीक आहे. आणि सोयाबीनवर अति जोराचा पाणी आला, कडक मातीचा पापुद्रा बनला तरी सोयाबीन निघत नाही, कारण तो घोड्यात फेकायला टाकत नाही राहत त्याच्या सोयाबीनचा. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, का उगवण क्षमता 70% वर असली पाहिजे. मागच्या वर्षी विदर्भात, बंद्या विदर्भात सोयाबीनच्या गंजी लावली, सोंगाच्या टायमाला आणि गंजीच्या टायमाला पाणी आला, का बियाण्याची उगवण क्षमता राहील? राहू शकत नाही. म्हणून ज्याची जैते त्याला कळते. हे जे गोरखधंदे आहे ह्या कंपन्याचे, हे बंद व्हायला पाहिजे. अमाप लुटते शेतकऱ्याले, बेभाव बियाण्याच्या दराने विकते. आणि आपणही कास्तकारानं, ठीक आहे, सोयाबीन, मूग, तूर, उडीद याचं बियाणं आपल्या घरचं चांगलं असेल तर आपल्या घरीच ठेवायचं. पण मागच्या 2 वर्षात प्रचंड पाऊस आला, सोयाबीन सोंगाच्या टायमाला, तर बियाणं ठेवता आलं नाही, ठीक आहे, आपल्या घरचंच बियाणं ठेवता आलं तर पहा, जेणेकरून ह्या कंपनीचे घाटे ओलांडता येणार नाही. आपल्याला वारंवार आपण शीड काही नाही, भोगसबाजी असते, अर्धा शीडचं बियाणं, आता पराठीचं बीटीचं बियाणं आहे, ते आपण नाही घेऊ शकत, आपल्या घरी नाही बनवू शकत. पण मात्र सोयाबीनचं, तुरीचं, मुगाचं, उडदाचं, हरभऱ्याचं हे बियाणं आपण आपल्या घरचं ठेवू शकतो, ठीक आहे. 2-3 वर्ष हेच बियाणं वापरायचं, आणि 3 वर्षानं आपल्या बियाण्याची थोडीशी मग क्षमता कमी होते, तर मग नवीन शीडचं बियाणं मार्केटमधून घेत जायचं, ठीक आहे. जर तुम्हाला नवीन व्हरायटी लावायची आहे तर बियासाठी वेगळी लावा, असं करा, जेणेकरून ह्या कंपनीचे घाटे आपण ओलांडले नाही पाहिजे. ह्या जास्त मारल्यासारख्या करते, त्याला धडा शिकवा लागत. म्हणून, ठीक आहे, काही मॅनेजर चांगले राहते, आम्हाला आमच्या बँके गावाच्या बँकेत काही मॅनेजर चांगले होते, आम्ही चांगल्याला चांगलंच म्हणतो, ठीक आहे. आम्हाला कोणाची वयर नाही आहे, आणि वयर घ्यायचा नाही, आणि कोणाला मारझोड करून न्याय मिळत नाही, हे तुम्हाला पहिले सांगतो, ठीक आहे. त्या मॅनेजरनं अशा अरवड भाषेत, अरेरावीच्या भाषेत बोलला, म्हणून त्याला आपण धडा शिकवला, तो जाग्यावर आला, ठीक आहे, त्यानं माफी बी मागितली तिथं मग सोमवारी, ठीक आहे. तर म्हणून आपण त्याला एक चान्स देऊ, आपण कास्तकाराचे पूर्व आहे, आपण माफ करू त्याला, आपण त्याला एक चान्स देऊ, बाकीचे लोक नाही देत, आहे की नाही. आपण त्याची काही नोकरी जिकरी खाजी नाही आपल्याला, आपण, ठीक आहे, याही वृत्तीचे आहे, पण त्यांना जे शब्द वापरले हे सर्रास चुकीचे होते. आपल्याला दयामाया समजते का उद्या त्याचे पोरं उघड्यावर पडून निलंबित केलं तर? म्हणून तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे, का मारझोडीनं न्याय भेटत नाही, ठीक आहे, न्यायानंच न्याय भेटते. आपण त्याची, ठीक आहे, लिगल तक्रार करायची, ठीक आहे. आपल्या सोशल मीडियाचा चांगला वापर करा, काही असंत मला सांगा, ठीक आहे. आपला त्या दिवशी विजय झाल्यासारखा झाला का? तो एका शब्दात, एका लाईनीत आला तो सरळ सुतासारखा, तर तो केवळ हे सोशल मीडियावर त्याचे जे ऑडिओ व्हायरल झाली, व्हिडिओ केलाच नाही, मी त्याला सांगितलं का व्हिडिओ केला असता ती अजून बदनामी झाली असती. म्हणून तुमचा पाठिंबा त्याच्यात खूप मोठा योगदान आहे, ठीक आहे. अजून काही तक्रारी असल्या तर मला सांगा, फेसबुकवर या मेसेजमध्ये टाका, ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला विचार करता येईल. अजून बरेचसे विषय आहे, ते मी विषय आता एक विषय शेतकऱ्याचे, ठीक आहे, मी तसे बाकीचे सांगतोच, ठीक आहे, शेतकऱ्याचे विषय एक घेतो, ठीक आहे. एक, ठीक आहे, किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे, आपलं लोन आपल्याला भेटल्यावर ते कसं वापरता येते, आणि ज्या शेतकऱ्यांना अजून लोन घेतलं नाही त्यांनी लोन घ्यावं, कारण शेतकऱ्याला सगळ्यात कमी व्याजदरानं, बचत गटापेक्षा जास्त, बाकी लोनपेक्षा सगळ्यात कमी व्याजदरानं लोन भेटते, ठीक आहे. तर असं आहे, तर आजच्या दिवस इथंच थांबतो बघा, ठीक आहे. तुम्हाला तो प्रॉब्लेम सांगितला का, काय होतं, ठीक आहे, आमच्या बँकेचा किस्सा काय होता आणि झालं काय होतं, ठीक आहे. आम्ही रेग्युलर कस्टमर असून त्यांनी आम्हाला लोन देण्यास नकार दिला, असं 10-15 कास्तकऱ्याला नकार दिला. आमच्या गावचे प्रमोद देशमुख आहे, आमच्या गावचे पवार सर आहे, त्याही नकारलं. सुनील गायकवाड सर आहे, इतर शेतकऱ्याला तसाच उद्धटासारखा बोले, बोलण्याची पद्धत होती त्याची बरोबर, पण तो मात्र आता जाग्यावर आला. आम्ही त्याच्याकडून म्हणून घेतलं का, तू जर याच्यानंतर असाच वागला तर लक्षात ठेव म्हणलं, ठीक आहे, तर तुला इथून निलंबित करूनच पाठवी म्हणलं. या भाषेत त्याच्यासोबत, ठीक आहे, बोललो आम्ही आणि हा विषय तिथं संपवला, ठीक आहे. तर असं आहे, ठीक आहे. तर अजून काही असेल तर सांगा तुमचे. धन्यवाद.